हेलो स्टूडेंट्स, आज आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या टॉपिकवरती काही प्रॅक्टिस क्वेश्चन डिस्कस करणार आहोत, ज्याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या CET एक्झामसाठी होईल. तर हे क्वेश्चन जेव्हा मी सांगेन तुम्हाला, तेव्हा त्याचा जो काय ऑप्शन जो तुम्हाला करेक्ट वाटतो ते एका पेजवर लिहा, आणि नंतर मी आन्सर सांगितल्यानंतर त्याच्याशी क्रॉस चेक करा, म्हणजे तुमची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस होईल. क्वेश्चन नंबर 1, इन जेनेटिक्स द यूज ऑफ चेकर्स बोर्ड वॉज डन बाय. ऑप्शन ए कॅरेन, बी डार्विन, सी मेंडल अँड डी पनेट. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी पनेट. आपण जेव्हा मोनोहायब्रिड क्रॉस किंवा डायहायब्रिड क्रॉस असे याचं जेव्हा एक्सप्लेनेशन बघितलं, तेव्हा जे तुम्ही F2 जनरेशनसाठी, म्हणजे F1 जनरेशनचं क्रॉसिंग करून F2 जनरेशन जेव्हा आपण बघतो, तेव्हा त्याचे जे काही जिनोटाईप आहे, त्याचे जे काही प्रोबॅबिलिटीज आहेत, त्यासाठी एका स्क्वेअरमध्ये, जे एका बोर्डमध्ये, स्क्वेअर बोर्डमध्ये आपण काय करतो ते सगळं पुट ऑन करतो. तर यासाठी हे जे काय त्याचे प्रोबॅबिलिटीज असतील किंवा प्रेडिक्शन असतील की काय असू शकतो त्याचा जिनोटाईप, हे सगळं त्या स्क्वेअरच्या हेल्पनं आपल्याला काय करता येतं, फाइंड आउट करता येतं. तर त्या स्क्वेअरला पनेट स्क्वेअर असं म्हटलं जातं, आणि ते पहिल्यांदा पनेट या सायंटिस्टनं फाइंड आउट केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2, मेंडल इज फेमस फॉर हिज वर्क ऑन. तर ऑप्शनसुद्धा बघण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आहे, कारण मेंडलचं सगळ्यात जास्त वर्क कशावर आहे हे आपल्याला माहितीच आहे, ते म्हणजे पायसमवरती, म्हणजे ऑप्शन ए पायसम, आता ऑप्शन बी निरोस्पोरा, ऑप्शन सी ओइनोथेरा, आणि ऑप्शन डी ड्रोसोफिला. तर ऑप्शन बघितल्यानंतर तुम्हाला लगेचच लक्षात येईल याचा आन्सर असणार आहे ऑप्शन ए पायसम, कारण त्याच्यामध्ये असणारे जे काही पायसम सॅटिवममध्ये जे काही 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत त्याचं स्टडी करून मेंडलनं लॉ ऑफ जेनेटिक्स सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये असेल की लॉ ऑफ डॉमिनन्स असेल, ओके, त्यानंतर लॉ ऑफ सेग्रिगेशन असेल, असं हे सगळं एक्सप्लेनेशन जे आहे ते विथ द हेल्प ऑफ पायसम. द अलिल्स आर ऑप्शन ए मल्टिपल फॉर्म्स ऑफ जीन्स गवर्निंग आय कॅरेक्टर, पेअर ऑफ जीन्स गवर्निंग अ स्पेसिफिक कॅरेक्टर सच एज टॉलनेस ऑर डॉर्फनेस, अँड ऑप्शन डी जीन्स प्रेझेंट इन ॲलोझोन्स. याचं करेक्ट आन्सर आहे पेअर ऑफ जीन, ऑप्शन सी पेअर ऑफ जीन्स गवर्निंग अ स्पेसिफिक कॅरेक्टर सच ॲज टॉलनेस ऑर डॉर्फनेस. कारण आपण अलिलिक पेअर म्हणतो, कधी पण लक्षात घ्या, अलिलिक पेअर असतो आणि जो काय करतो तर ते कॅरेक्टरसाठी, स्पेसिफिक कॅरेक्टरसाठी असणारे ते अलिलिक पेअर, म्हणजे टॉलनेससाठी असतील किंवा डॉफनेससाठी असतील, असं हे एक्झाम्पलमधून इथं फक्त टॉलनेस आणि डॉफनेस असं दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वेन टू इंडिव्हिज्युअल्स आर सिमिलर इन एक्सटर्नल अपिरियन्स बट डिफर इन देअर जेनेटिक मेकअप दे आर कॉल्ड ॲज. ए होमोझायगस, बी अलिल्स, सी डॉमिनंट अँड डी हेटरोझायगस. वेन टू इंडिव्हिज्युअल, आता असे इंडिव्हिज्युअल्स जे एक्सटर्नल अपिरियन्स त्यांचा सिमिलर असेल, म्हणजे दोन्ही, आता फॉर एक्झाम्पल आपण प्लांट घेतले, आपल्यासमोर दोन प्लांट असतील, तर त्यांचा एक्सटर्नल अपिरियन्स समजा दोन्ही पण टॉल आहे, म्हणजे हा झाला त्यांचा एक्सटर्नल अपिरियन्स, बट डिफर इन देअर जेनेटिक मेकअप, पण त्यांचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन जर डिफरंट असेल तर तेव्हा काय म्हटलं जातं त्यांना, ऑप्शन डी हेटेरोझायगस. कारण इथं डॉमिनंट अँड अलील हे तर दोन ऑप्शन असणारच नाही आहेत, कारण ते रिलेटेडच नाही आहेत. मग होमोझायगस, जर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन सेम असेल तर आपण होमोझायगस म्हटलं असतं, पण इथं तसं नाही आहे, सो ऑप्शन डी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द फॉलोइंग इज फिनोटायपिक रेशो ऑफ मेंडल्स डायहायब्रिड क्रॉस. मेंडल्सचं जे काय डायहायब्रिड क्रॉस आहे त्याचा फिनोटायपिक रेशो सांगायचा आहे, जिनोटायपिक का फिनोटायपिक हे अगोदर बघायचं आहे क्वेश्चनमध्ये, तर इथं विचारलं गेलं आहे फिनोटायपिक. ऑप्शन ए 3:1, ऑप्शन बी 9:7, सी 9:3:3:1, अँड ऑप्शन डी 15:1. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 9:3:3:1, हा फिनोटायपिक रेशो आहे डायहायब्रिड क्रॉसचा. क्वेश्चन नंबर 6, इनकम्प्लीट डॉमिनन्स इज शोन बाय. इनकम्प्लीट डॉमिनन्स कुणामध्ये दिसतो, ऑप्शन ए प्राइम रोज, ऑप्शन बी मिराबिलिस, ऑप्शन सी हेलियंथस अँड डी चायना रोज. आता याच्या अगोदर तुम्हाला इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय हे माहिती पाहिजे, तर तुम्ही जेव्हा हा टॉपिक स्टडी केला असेल तेव्हा काही डेविएशन दिसले, तुम्ही स्टडी केले असेल डेविएशन फ्रॉम मेंडेलियन इनहेरिटन्स, यामध्ये एक आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये काय होतं की जनरली आपण लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये काय शिकलो की F1 जनरेशनमध्ये जे काही डॉमिनंट आहे तेच एक्सप्रेशन जनरेशनमध्ये, तेच कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेस होईल, जे रिसेसिव्ह आहे ते F1 दिसणार नाही. पण काही वेळा काय झालं की फर्दर एक्सपेरिमेंट केले गेले तेव्हा काय दिसलं की असं होत नाही, तर काय होतं एक जो डॉमिनंट
पॅरेंट आहे त्याचं कॅरेक्टर, रिसेसिव्ह पॅरेंट आहे त्याचं कॅरेक्टर, हे दोन्ही चा एक इंटरमिजिएट कॅरेक्टर हे F1 जनरेशनमध्ये दिसतं. आणि यालाच काय म्हटलं गेलं आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स. आणि हे कोणामध्ये दिसतं? मिराबिलिसमध्ये. या प्लांटमध्ये काय होतं की जेव्हा रेड फ्लॉवर प्लांट आणि व्हाईट फ्लॉवर प्लांट यांचा क्रॉस घेतला जातो तेव्हा आपल्याला काय, जर लॉ ऑफ डॉमिनन्सच्या वेळेने आपल्याला काय पाहिजे की ऑल रेड फ्लॉवर्स इन F1 जनरेशन, पण इथं तसं दिसत नाही. तर काय होतं की पिंक फ्लॉवर, मग पिंक फ्लॉवर जे हा पिंक कलर इंटरमिजिएट कलर ऑफ रेड अँड व्हाईट, तर इथं दिसणार आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स. सो इट शोन बाय मिराबिलिस. क्वेश्चन नंबर 7, F1 हायब्रिड इज इंटरमिजिएट बिटवीन द टू पॅरेंट्स, द फिनॉमिना इज ए कोडॉमिनन्स, बी डॉमिनन्स, सी ब्लेंडिंग इनहेरिटन्स अँड डी इनकम्प्लीट डॉमिनन्स. आता वरती डिस्कस केलेलंच आहे आपण, त्यामुळं याचं आन्सर काय एवढा अवघड नाही आहे, म्हणजे काहीच नाही आहे. लगेच सांगता येईल तुम्हाला याचं ऑप्शन काय, आन्सर काय असेल, ऑप्शन डी इनकम्प्लीट डॉमिनन्स. कारण जेव्हा F1 जनरेशन F1 हायब्रिड हा इंटरमिजिएट असतो दोन पॅरेंट्सचा, तेव्हा तिथं काय असणार आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स. म्हणजे कोणतंही एक कॅरेक्टर हे फुल्ली कम्प्लिटली डॉमिनन्स नसतं, म्हणून तर आपल्याला तिथं काय दिसतं, इंटरमिजिएट कॅरेक्टर. तर यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जर समजा तुम्हाला इनकम्प्लीट डॉमिनन्स क्लिअर असेल तर तुम्हाला हे दोन्ही क्वेश्चनचे आन्सर देता येतील. म्हणजे हे प्रिवियस इयरमध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत, हे एका इयरमध्ये आलेले नाही, दोन्हीही हे वेगवेगळ्या इयरमध्ये आलेले आहेत. तर एक कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर क्वेश्चन तुम्हाला यावरचे कोणतेही सॉल्व करता येतील. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. लिंकेज इन ड्रॉसोफिला वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय ऑप्शन ए मॉर्गन, ऑप्शन बी ब्रिज, ऑप्शन सी बॅटसन अँड पनेट अँड ऑप्शन डी स्टोर्टमेंट. आता लिंकेज इन ड्रॉसोफिला हे मॉर्गननं डिस्कवर केलेलं आहे, TH मॉर्गन यानं पहिल्यांदा काय केलेलं आहे ते डिस्कवर केलेलं आहे. सो ऑप्शन ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 9, वेन क्लोजली प्लेस जीन्स ऑन सेम क्रोमोझोम्स आर इनहेरिटेड टुगेदर द फिनॉमिना इज नोन ॲज. जेव्हा आता वरचंच मी वरचा क्वेश्चन आहे तो यामध्ये डिस्कस करणार आहे. बघा, क्रोमोझोम सेम क्रोमोझोमवरती जे काय जीन्स आहे ते क्लोजली प्लेस असतील, म्हणजे त्यांच्यामध्ये डिस्टन्स काय असेल कमी असेल, तर तेव्हा काय होतं, दे आर इनहेरिटेड टुगेदर, म्हणजे एकत्रच क्रॉस तिथं क्रॉसिंगवर होत नाही, ते दोन्ही जीन ॲज इट इज काय होतात, नेक्स्ट जनरेशनमध्ये इनहेरिट होतात. ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, ए क्वालिटेटिव्ह इनहेरिटन्स, बी क्रॉसिंग ओवर, सी लिंकेज अँड डी मल्टिपल अलिलिझम. आता क्वालिटेटिव्ह इनहेरिटन्स नाही, कारण इथं आपण आपला जो पॉईंट आहे तो वेगळा आहे, क्लोजली प्लेस जीन्स आहेत, त्यामुळे तो ऑप्शन येणार नाही. बी क्रॉसिंग ओवर होतच नाही तिथं. ऑप्शन सी लिंकेज, कारण त्या त्या प्रोसेस जे आहे त्याला काय म्हटलं जातं, लिंकेज, आणि त्या जीन्सना काय म्हटलं जातं, लिंक्ड जीन्स. सो ऑप्शन सी इज करेक्ट, मल्टिपल अलिलिझम नाहीच. क्वेश्चन नंबर 10, प्युअर होमोझायगस ऑफस्प्रिंग इन डायहायब्रिड क्रॉस इन F2 जनरेशन विल बी ऑप्शन ए 1/2, 1/4, 1/8 आणि 1/16. आता इथं काय विचारलेलं आहे की प्युअर होमोझायगस ऑफस्प्रिंग इन डायहायब्रिड क्रॉस. जर तुम्ही डायहायब्रिड क्रॉसचा पनेट स्क्वेअर जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला एक मी हिंट देते, सांगते की नेहमी त्या स्क्वेअरमध्ये म्हणजे जे काय ॲक्च्युली तिथं किती जीनोट किती टाईपचे जीनोटाईप आपल्याला मिळतात, 16. आता त्या 16 एक फर्स्ट कॉर्नर म्हणजे पहिला आपल्या लेफ्ट कॉर्नर जो आहे, तुम्ही जर पेजवरती ड्रॉ केला तर तुमच्या लेफ्ट कॉर्नरचा जो फर्स्ट आहे तो एक प्युअर असतो, प्युअर लाईन असते, आणि राईट हँड साईडला लास्टचा म्हणजे फर्स्ट आणि लास्ट हा नेहमी काय असतो, प्युअर असतो. म्हणजे 16 2 असतात, मग इथं 1 दिलेला आहे, मग 16 2 असतील तर 8 किती असणार आहे, 1 असेल. सो करेक्ट ऑप्शन सी 1/8. ओके, इथं जर 2/16 असतं तर तो ऑप्शन करेक्ट असता, पण इथं 2 हे नाहीच आहे. सो प्युअर होमोझायगस ऑफस्प्रिंग इन डायहायब्रिड क्रॉस किती असतात, 2 असतात, म्हणजे डॉमिनंट असतो आणि लास्ट असतो तो रिसेसिव्ह असतो. नेक्स्ट क्वेश्चन, सेल्फ पोलिनेशन बिटवीन कॅपिटल टी स्मॉल टी अँड कॅपिटल टी स्मॉल टी प्लांट्स रिझल्ट इन टू जिनोटायपिक रेशो. सेल्फ पोलिनेशन, कारण आता हे काय सांगितलेलं आहे की जेव्हा F1 जनरेशन मिळाल्यानंतर F2 जनरेशनसाठी काय केलं जातं, की जे F1 जनरेशन आहे तर त्यांच्यामध्येच काय केलं जातं, सेल्फिंग केलं जातं. आणि हे केल्यानंतर जिनोटायपिक रेशो काय मिळेल, जिनोटायपिक रेशो विचारलेला आहे. ऑप्शन ए 3:1, 1:2, 2:1, 4:1 अँड डी ऑप्शन डी आहे 1:3. त्यातलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑब्विसली बी 1:2:1, कारण कॅपिटल टी अँड स्मॉल टी हे त्यांच्यामध्ये सेल्फिंग केलं याचं, म्हणजे तर फिनोटायपिक रेशो म्हटला तर 3:1 आहे, कारण 3 टॉल प्लांट मिळतील 1 डॉट मिळेल.
पण जीनोटाइप विचारलेला आहे, त्यामुळे कॅपिटल टी एक असेल, कॅपिटल टी स्मॉल टी दोन असतील आणि स्मॉल टी एक असेल. म्हणून जीनोटाइपिक रेशो काय, 1:2:1. मेंडल क्रॉस्ड अ प्युअर व्हाईट फ्लॉवर रिसेसिव्ह पी प्लांट विथ डॉमिनंट प्युअर रेड फ्लॉवर प्लांट, द फर्स्ट जनरेशन ऑफ हायब्रिड फ्रॉम क्रॉस शूड शो. आता क्वेश्चन खूप मोठा आहे म्हणून इथं काय काळजी करायची नाही, कारण खूप सिम्पल खूप सोपा क्वेश्चन आहे. फक्त देताना इथं काय दिलेलं आहे की रिसेसिव्ह पी प्लांट पहिल्यांदा दिलेलं आहे, म्हणजे व्हाईट फ्लॉवर हे रिसेसिव्ह पी प्लांट आहे आणि डॉमिनंट हे नंतर दिलेलं आहे, डॉमिनंट प्युअर रेड फ्लॉवर प्लांट. त्यामुळे आपल्या डोक्यात एकच ठेवायचं लक्षात की डॉमिनंट काय, रेड फ्लॉवर आहे. मग फर्स्ट जनरेशनमध्ये काय रिझल्ट असते, ऑप्शन ए ऑल रेड फ्लॉवर प्लांट्स, ऑप्शन बी ऑल व्हाईट फ्लॉवर प्लांट, सी 50% व्हाईट फ्लॉवर प्लांट अँड 50% रेड फ्लॉवर प्लांट अँड 75% रेड फ्लॉवर अँड 25% व्हाईट फ्लॉवर. त्यातला ऑप्शन सी आणि डी एलिमिनेट करू शकतो आपण, कारण परसेंटेज इथं नाहीच आहे, कारण आपल्याला विचारलेलं काय या फर्स्ट जनरेशन विचारलेलं आहे, त्यामुळे एकतर ते ऑल रेड असतील अदरवाईज ऑल व्हाईट असतील. ह्या दोन्हीपैकी काय असतील, जे डॉमिनंट कॅरेक्टर असेल ते असणार. मग डॉमिनंट काय, डॉमिनंट प्युअर रेड फ्लॉवर. सो ऑप्शन इज ए ऑल रेड फ्लॉवर प्लांट्स. 13. विच ऑफ द फॉलोइंग इज जीनोटाइपिक रेशो ऑफ मेंडल्स मोनोहायब्रिड क्रॉस. जीनोटाइपिक रेशो सांगायचा आहे मोनोहायब्रिड क्रॉसचा. ऑप्शन ए 3:1, ऑप्शन बी 1:1:1:1, ऑप्शन सी 4:1 आणि ऑप्शन डी 1:2:1. आता इथं काय सेम 11 नंबरचा क्वेश्चन आणि 30 नंबरचा क्वेश्चन बघा, याच्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे. तिथं डायरेक्ट क्रॉस सांगितलेला आहे आणि इथं आपल्याला डिरेक्टली काय केलेलं आहे, विचारलेलं आहे की मोनोहायब्रिड क्रॉसचा रेशो काय असणार आहे, काय असतो, जीनोटाइपिक रेशो विचारलेला आहे, फिनोटाइप नाही. फिनोटाइपिक असतं तर ऑप्शन ए आला असता, पण इथं जीनोटाइपिक विचारलेलं आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट, 1:1:1. क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन नंबर 14. क्रोमोझोम कॅन बी स्टेंड विथ, ऑप्शन ए आयोडीन, बी ॲनिलिन ब्ल्यू, सी सॅफ्रेनिन आणि डी कॅरामाईन. तर यातलं करेक्ट ॲन्सर आहे डी कॅरामाईन, ॲसिटो कॅरामाईननं क्रोमोझोम हे स्टेन केले जातं. क्वेश्चन नंबर 15. द क्रोमोझोम्स विच डिटरमाइन सोमॅटिक कॅरेक्टर आर कॉल्ड हेटेरोसोम्स, बी ॲटोझोम्स, सी सेक्स क्रोमोझोम अँड डी ॲलोझोम्स. आता सेक्स क्रोमोझोम म्हणजेच ॲलोझोम्स, ओके, हेटेरोझोम्स ह्याच्याशी रिलेट नाही आहे, त्यामुळे ऑप्शन काय राहिला, बी ॲटोझोम्स. जे सोमॅटिक कॅरेक्टर डिटरमाईन करतात त्यांना ॲटोझोम्स असं म्हटलं जातं आणि जे सेक्स डिटरमाईन करतात त्यांना सेक्स क्रोमोझोम और ॲलोझोम्स म्हटलं जातं. ऑप्शन क्वेश्चन 16. अ मॅन हॅविंग क्लाइनेफिल्टर सिंड्रोम इज, अ मॅन हॅविंग क्लाइनेफिल्टर सिंड्रोम इज, ए इंटरसेक्स विथ सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर ऑन साईड ऑफ फिमेल, मेल विथ सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर ऑफ फिमेल, सी नॉर्मल फर्टाईल मेल अँड ऑप्शन डी फिमेल विथ सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर ऑफ मेल. आता अ मॅन हॅविंग असं विचारलं म्हणजे ऑप्शन डी नाहीच आहे यात, ऑप्शन ए नाही, इंटरसेक्स विथ सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर ऑन साईड ऑफ फिमेल. सो आपल्याला चूज करायचं आहे बी आणि सीमध्ये, ओके, नॉर्मल फर्टाईल फिमेल नाही, कारण कसं होतं की याच्यामध्ये एक एक्स क्रोमोझोमची एक्स्ट्रा कॉपी येते, म्हणजे तो जो मेल आहे त्याच्यामध्ये XXY असतं, म्हणजे मेल विथ सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर ऑफ फिमेल. सो ऑप्शन बी इज करेक्ट. क्वेश्चन, कंडिशन ऑफ सेक्स क्रोमोझोम इन मेल चाइल्ड ऑफ डाऊन सिंड्रोम विल बी, ऑप्शन ए XY, ऑप्शन बी XXY, ऑप्शन सी XX अँड ऑप्शन डी X0. आता करेक्ट ॲन्सर आहे ऑप्शन ए XY. ओके, आता इथं काय विचारलं बघा क्वेश्चनमध्ये, कंडिशन ऑफ सेक्स क्रोमोझोम इन मेल चाइल्ड. आता आपल्याला माहिती आहे की डाऊन सिंड्रोम हा 21 नंबरच्या क्रोमोझोमशी रिलेटेड आहे, त्यामुळं त्या चाइल्डमध्ये म्हणजे ज्याला डाऊन सिंड्रोम आहे त्याच्यामध्ये सेक्स क्रोमोझोम हे नॉर्मली XY असणार आहेत, त्यामध्ये कोणताही चेंज असणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ह्युमन डिसीज प्रोव्हाइड्स अँड एक्झाम्पल ऑफ सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स, ऑप्शन ए हिमोफिलिया, बी बेरीबेरी, सी नाईट ब्लाइंडनेस अँड डी मंगोलिझम. तर करेक्ट ॲन्सर आहे ऑप्शन ए हिमोफिलिया, तर बाकीचे तिन्ही ऑप्शन हे सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द डॉटर बॉर्न फ्रॉम कलर ब्लाइंड फादर अँड नॉर्मल मदर कुड बी, ऑप्शन ए नॉर्मल, बी कॅरियर, सी हिमोफिलिक अँड डी नन ऑफ दीज. आता डॉटर बॉर्न फ्रॉम कलर ब्लाइंड फादर, आता कलर ब्लाइंड फादर असेल तर त्याचा जीनोटाइप काय असणार आहे, एक्स कलर ब्लाइंड आहे म्हटल्यानंतर एक्स स्मॉल सी
वाय आणि मदर मध्ये जीनोटाइप नॉर्मल मदर आहे, त्यामुळे जीनोटाइप काय असेल एक्स सी नॉर्मल विजनसाठी आहे, एक्स कॅपिटल सी कॅपिटल सी ओके. यांची डॉटर, आता डॉटरचं मग जीनोटाइप काय असेल तर एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी ओके. त्यामुळं डॉटर काय असणार आहे कॅरियर असेल. सो ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज सेक्स लिंक्ड इन सेक्स लिंक कॅरेक्टर. ऑप्शन ए सिकल सेल एनिमिया, बी पोलिओ, सी कलर ब्लाइंडनेस अँड डी हार्ट डिसीज. आता पोलिओ आणि हार्ट डिसीज हे तर दोन ऑप्शन इथं नाही आहेत, त्यामुळे ए आणि सीवर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. याचं करेक्ट आन्सर आहे कलर ब्लाइंडनेस. आता कलर ब्लाइंडनेस म्हणजे माहीतच असेल तुम्हाला की जो कलर ब्लाइंडेड पर्सन असतो तर त्याच्यामध्ये इनएबिलिटी असते, म्हणजे तो रेड अँड ग्रीन कलरला डिस्टिंग्विश करू शकत नाही, त्यामुळं इथं कलर ब्लाइंडनेस हे डिसऑर्डर असतं. आणि जर सिकल सेल एनिमिया ॲक्च्युअलमध्ये काय तर डिफेक्टिव्ह जीन इनहेरिट होतो आणि हा रेड ब्लड सेल्सशी रिलेटेड डिसीज आहे. पण कलर ब्लाइंडनेस हा कसा आहे सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स आहे, तो ही एक्स लिंक्ड रिसेसिव्ह ट्रेट आहे, त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी कलर ब्लाइंडनेस. ओके, तर या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. अजूनही या टॉपिकवरचे प्रॅक्टिस क्वेश्चन मी आता टाकेनच आणि तुम्ही आता झालेल्या क्वेश्चनचे ही प्रॅक्टिस करा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.